नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। वळूयात आता बातमीकडे। बातमी आहे यंदा बाप्पा महागणार याची। म्हणजेच दरवर्षी गणेश उत्सव आपण अगदी आनंदात साजरा करतो, या वर्षीचा गणेश उत्सव देखील काही दिवसांवरच आता येऊन ठेपलाय। मात्र यंदा गणेश मूर्तीची किंमत वाढणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। तर पाहूयात या बाबतचा सविस्तर वृत्तांत। बाप्पा येणार म्हटलं की सर्वजण जोरदार तयारीला लागतात, अगदी बाप्पासाठी लागणाऱ्या मोदकापासून ते मखरापर्यंत। सर्वात आधी तयारी करावी लागते ते बाप्पाच्या मूर्तीची। गणेश मूर्तीचं काम देखील आता अंतिम टप्प्यात आलंय। मात्र तीच मूर्ती आता महागणार असल्याचं म्हटलं जात आहे, आणि याचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे सांगली आणि कोल्हापूरला आलेल्या महापुराचं। मूर्तीची किंमत ही फक्त पूर आलेल्या ठिकाणी जास्त असेल असं मूर्ती कारागिरांनी सांगितलंय। याचा सविस्तर आढावा घेतला आमचे बारामतीचे प्रतिनिधी रुपेश होले यांनी। आपल्या सोबत कला गणेश मूर्तीचे कलाकार आहेत, त्यांना आपण विचारूयात। किती दिवसापासून तुमचं काम चालू आहे? 12 महिने चालू असतं आम्ही। 12 महिने काम कुठपर्यंत आलं? आता शेवटच्या टप्प्यात डिलिव्हरी चालू आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर आल्यामुळे तिथल्या गणेश मूर्ती असं म्हटलं जात होतं की किंमत वाढली जाईल, तर आपण त्यांना विचारूया थेट की नेमकं गणेश मूर्तींची किंमत म्हणजे काय फरक पडेल? हे वाढणार तिथं पोरं आलं तिथंच वाढणार आहे, हे तर आमचं पहिलेच बुकिंग असते। नाही 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 नाही, ज्याला समजा आम्ही आता आणत असेल मला मूर्त्या मिळत नसेल तेव्हा किंमत वाढते। तर गणेश मूर्तींबरोबरच ढोलताशा पथक देखील आपली कसरती जोरदारपणे सुरुवात करत आहे। याचा अर्थ असा होतो की गणेश उत्सवाच्या उत्सव हा साजरा करण्यासाठी लोक चांगल्या पद्धतीने तयार झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनाथ काटे सह रुपेश होले, संवाद मीडिया, बारामती। या बातमीसह आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच संवाद लाईव्ह टीव्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या सोबत कायम अपडेट रहा। धन्यवाद। कुठे लागलाय सेल? कुठे आहे स्वस्त? कुठे आहे मस्त? व्यात वेळ काढून नक्की पहा। बातमी आपल्या फायद्याची, जिथे आवड सर्वांची। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।